दिली या तर तीन उमेदवार रेसमध्ये आहेत, यापेक्षा वेगळंही काहीतरी नाव येऊ शकतो येऊ शकतं, हे जे तुम्ही आम्ही विचारच करत नाही असे देखील नाव येऊ शकतं. नाशिक पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करत असताना त्याच्यावरती विचारविनिमय सुरू आहे. आमच्यासमोर अनेक नावं आहेत, त्यापैकी वेगवेगळी मतं मतांतरं समोर येत असल्याकारणानं विलंब होत आहे. विलंब होत आहे याचा अर्थ पक्ष संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे, परंतु पाच जिल्ह्याचा ही व्याप असल्यामुळे आणि ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून नेतृत्व त्याच्यावरती चर्चा करत आहे. आज किंवा उद्या जास्तीत जास्त या संदर्भामध्ये पदवीधरचा नाशिक पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होईल. इकडे उमेदवार आहेत तो विस्पुते काय नाव धनंजय विस्पुते, राजेंद्र विखे, त्या पाटील काय मॅडम धुळेच्या मीनाक्षी पाटील, मीनाक्षी पाटील आणि यापेक्षा वेगळे काहीतरी होऊ शकतं. पक्षाबाहेरच्या लोकांना या तीन उमेदवार रेसमध्ये आहेत, यापेक्षा वेगळेही काहीतरी नाव येऊ शकतो येऊ शकतं, हे जे तुम्ही आम्ही विचारच करत नाही असे देखील नाव येऊ शकतं.